नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघता लेट्स अप मराठी, अहमदनगर महाकरंडक 2023. आणि टर्री चित्रपटाची टीम जी आहे त्यांनी हजेरी लावली. ललित प्रभाकर, गौरी नलावडे, खूप खूप स्वागत आहे. आणि महाकरंडक इथे एकांकिका स्पर्धा सादर होते आणि मला वाटतं नॉस्टाल्जी आहे ललित तुझ्यासाठी खूपच जास्त, खूपच मोठा. कारण आम्ही जेव्हा मिथिचार कल्याण या संस्थेकडून एकांकिका स्पर्धा मध्ये भाग घ्यायचो, एकांकिका करायचो, आम्ही दोन वेळा इकडे येऊन गेलो होतो आणि तिथून कल्याणवरून इकडे यायचा तो प्रवासही लक्षात राहायचा आणि जेव्हा आम्ही जिंकायचो नाही त्याच्यामुळे तो प्रवास आणखीन जास्त लक्षात राहायचा. पण नॉस्टाल्जियाही आहेच, पण मला त्याही पेक्षा मोठी गोष्ट अशी वाटते की आत्ताची यंग जनरेशन, आत्ताचे लोक काय करतायत, त्यांचं काय म्हणणं आहे, ते पण आपल्याला सातत्याने कळत राहतं या एकांकिकांच्या माध्यमातून. ती एक वेगळी एनर्जी मिळत राहते अशा वेळेस या लोकांना भेटून, अशा ठिकाणी जाऊन एकांकिका बघून. सो खूप बरं वाटतं. आणि त्याच अनुषंगाने आमचं टर्री या सिनेमाचं शूट नगरमध्येच झालंय, तोही एक योग जुळून आला आणि त्याच्यामुळे आमच्या या प्रमोशनची सुरुवात सुद्धा आम्ही इथूनच केली. सगळंच असं छान जुळून आलं. गौरी, या रंगमंचाने अनेक कलाकार घडवलेत आणि तुला तिथे येऊन कसं वाटलेलं आहे? मला फारच छान वाटतंय. आणि मला आता हे ललितबद्दल माहीत नव्हतं, जे आता इथे कळणार मला. म्हणजे खूपच सुंदर वाटतंय की खरंच इथे, आणि त्याने सांगितलंय की आपण जिंकणं हरणंपेक्षा आपण इथे सहभागी होणं आणि आपली स्वप्न बाळगणं, की हे मला करायचं आहे, हे माझं पॅशन आहे आणि सातत्याने ते करत राहणं. मला असं वाटतं आपण कोणाला 1% जरी अशा पद्धतीने इन्स्पायर करू शकलो तर त्यांची ऊर्जा वाढते. आणि मला आनंद आहे की आमच्या सिनेमाचं प्रमोशन आम्ही अशा प्लॅटफॉर्मवरनं सुरू करतो आहे जिथे खरंच इतके असे अभिनेते जे जगतात अभिनय आणि सिनेमासाठी जगतात, त्यामुळे मला फार आनंद होतो आहे. आणि अशा चांगल्या स्पिरिटमध्ये टर्रीचं प्रमोशन सुरू झालं याचा आनंद आहे. महाराष्ट्रातली सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख आहे महाकरंडकची. आणि त्या पद्धतीचं आयोजन असतं, आकर्षक बक्षीस असतं, म्हणजे 1.5 लाखाहून अधिक प्रथम क्रमांकाचं जे एकांकिका असेल त्यांना असेल, किंवा इतर जे आहेत 5 लाखांहून अधिक बक्षीस असतं, तर एक प्रोत्साहन मिळतं कलाकारांना. ते याबद्दल तुला काही सांगा. मी ज्या स्कूलमधून आलोय त्या स्कूलमधून आम्हाला कधीच बक्षिसांचं आकर्षण नव्हतं, किंवा तशी आवड आम्हाला आमच्या सरांनी कधी लागू नाही दिली. त्याच्यामुळे मला खरंच माहीत नाही ह्याबद्दल काय बोलावं ते. पण त्याचा आर्थिक फायदा, कारण मला असं वाटतं की वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावांमधून लोक प्रयत्न करून ते वर्षभर काही ना काहीतरी करत असतात, तर ह्या आर्थिक फायद्यामुळे त्यांना त्यांच्या पुढच्या वर्षासाठी आणखीन, मला वाटतं मेन एकांकिका करण्यापेक्षा ना घरच्यांना दाखवायला ते बक्षीस असतं की आम्हाला हे मिळालं आहे तर आम्ही काहीतरी करतो आणि त्याची पोचपावती आम्हाला मिळते, तर प्लीज आम्हाला अजून थोडा वेळ हे करू द्या. तर त्याच्यासाठी कदाचित त्यांना मदत होत असेल, तर असं असेल तर ते चांगलीच गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न असा की आयोजन ज्या पद्धतीने असतं, एक ग्रँड लेवलला एक फेस्टिवल महोत्सव असतो तशा पद्धतीचं आयोजन आहे आणि तू आता बघतोच आहेस की किती ते ग्रँड हे वाढलं पाहिजे, अजून मोठं झालं पाहिजे मला वाटतं की. आणि मला हे बघायचं आहे की आपल्या मराठी एकांकिका आपण इथे करतोच, पण ज्या पद्धतीने आपण वेगवेगळे फेस्टिवल्स, ड्रामा फेस्टिवल्स बघत असतो भारतभर आणि तिथे वेगवेगळ्या भाषांमधले लोक येऊन परफॉर्म करतात, तसं मला वाटतं की आपण महाराष्ट्रातही आपण सुरू करू शकतो. आणि ही सुरुवात आहे, ज्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळतोय नक्कीच आपण त्या पद्धतीचे मोठे मोठे फेस्टिवल्स आपण सुद्धा भरवू शकतो. आणि अशा छोटे छोटे गावांमध्ये ते फेस्टिवल्स भरवल्यामुळे मला वाटतं की तीच जी काही देवाणघेवाण असते, कल्चरल सगळी देवाणघेवाण, ती कला एकमेकांची बघणं, विचार एकमेकांपर्यंत पोहोचणं, या सगळ्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात. तर ते सुरू होणं महत्त्वाचं आहे आणि त्याचीही खूप चांगली सुरुवात. धन्यवाद आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा दोघांनाही. थँक्यू सो मच.